मी काय त्यांना उत्तर द्यायला आलेलो नाही, कारण खऱ्या अर्थाने उत्तर आरोप किंवा टीकेला द्यायचं असतो, परंतु तोच तोच थैथयाट, तीच तीच आदळापट, याला काय उत्तर देणार? त्या आणि मुंबईत देखील गेले 6 महिने असा थैथयाट सुरू आहे, अशीच आदळापट सुरू आहे, त्याला उत्तर देण्याची मला आवश्यकता वाटत नाही, तोच खेळ सुरू आहे, फक्त जागा बदलली होती, जागा बदलली होती। खरं म्हणजे आता काही बैठका झाल्या आणि महाराष्ट्रामध्ये देखील त्यांचे सर्कशीप्रमाणे सगळे राज्यभर शो होणार आहेत, तेच टोमणे, तेच आरोप, तेच रडगाणं, हे सगळं तेच आहे, फक्त जागा बदलत जातील। त्यांच्याकडे मगाशी भाईंनी सांगितल्याप्रमाणे 2-3 शब्द आहे, ठोके, कद्दा, बाकी तिसरा शब्द आहे नाही। आणि म्हणून या ठिकाणी सत्तेसाठी ज्यांनी हिंदुत्व सोडलं, खरं म्हणजे खऱ्या अर्थाने त्यांच्याबद्दल मला आपल्याला सांगण्याची आवश्यकता नाही। खऱ्या अर्थाने आज जो आपण या ठिकाणी जनसागर पाहतोय, मुंगीला देखील शिरायला वाव नाही। आज येताना भाई मी पाहतोय सगळे रस्ते फुल होते, इकडे माणसं, बाहेर माणसं, समोर माणसं, झाडावर माणसं, बिल्डिंग मध्ये माणसं, सगळीकडे चारी बाजूला हे माणसंच माणसं आहे। हा जनसागर आहे, हा जनसागर आता काही लोकांना वाटत असेल अरे यांच्या सभेला या कोकणातली एवढी गर्दी कशी झाली, पण कोकणी माणसाने बाळासाहेबांवर प्रेम केलंय, बाळासाहेबांच्या विचारावर प्रेम केलंय, आणि बाळासाहेबांनी देखील तुमच्यावर प्रेम केलंय, हे प्रेम आपण आज या सभेतून दाखवून दिलेलं आहे। आम्हाला उत्तर देण्याची आवश्यकता नाही, या सभेनेच तुम्हाला उत्तर दिलेलं आहे। आणि म्हणून आज आपण जर पाहतो की बाळासाहेबांच्या जसा हा कोकणी माणूस पाटी होता, तसा आज ये हा कोकणी माणूस बाळासाहेबांच्या विचाराच्या पाठीशी आहे, शिवसेनेच्या पाठीशी आहे, आणि धनुष्य बाणाच्या पाठीशी आहे। आणि म्हणून जो विचार आम्ही घेऊन गेलो, जी भूमिका आम्ही घेऊन गेलो, ती बाळासाहेबांचे विचार, हिंदुत्वाची भूमिका। आज मला सांगायला या ठिकाणी अभिमान वाटेल, जसं गजानन कीर्तिकर साहेबांनी सांगितलं ती लढा क्रांती, या क्रांतीमध्ये कोकणातले या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो आमदार या ठिकाणी दीपक केसरकर, उदय सामंत, भरत गोगावले, योगेश कदम, महेंद्र दळवी, महेंद्र थोरवे, शांताराम मोरे, श्रीनिवास वनगा, विश्वनाथ भोईर, बालाजी किनीकर, प्रताप सरनाईक, मंगेश कुडाळकर, प्रकाश सुर्वे, सदा सरवणकर, यामिनी जाधव, दिलीप मामा लांडे, हे कोकणातले आमदार, शिलेदार, ही किती संख्या आपण पाहिली। हे या एकनाथ शिंदेच्या खांद्याला खांदा लावून या लढ्यामध्ये सोबती होते, सुरुवातीपासून माझ्या सोबत होते, मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो। योगेशनी मगाशी सांगितलं काय काय खेळ सुरू होते, आणि जर आपण हा निर्णय घेतला नसता तर मला वाटतं आज काय परिस्थिती झाली असती। रामदास भाई, गजानन कीर्तिकर, सगळे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, आनंदराव अडसूळ का या भूमिकेला पाठिंबा दिला, याचा विचार करण्याची आवश्यकता आहे। आणि म्हणून कोकणाशी माझं अतिशय जवळचं नातं आहे, कोकणी माणूस फणसासारखा बाहेरून दिसला तरी सुद्धा आतून गोड असतो आंब्यासारखा, हळवा असतो, एकदा शब्द दिला की शब्द मागे फिरवत नाही, ही कोकणातल्या माणसाची ख्याती आहे।
मगाशी मी रामदास भाईंना सांगत होतो, कोकणचं आणि माझं देखील नातं जिवाळ्याचं आहे, माझी आई देखील या म्हाळुंगची आहे, 15 गावं जी तुमच्या मतदारसंघामध्ये आहेत तिथं आमची भावकी आहे, इकडे एक भावकी बसली आहे भरत शेठ, आणि मला येताना आज बाबा माझे म्हणाले की जेव्हा आमचं घर जळालं होतं तेव्हा या 15 गावातल्या भावकीने ते उभं केलं आणि त्यांना दिलासा दिला, आधार दिला। हे जिवाळ्याचं नातं माझंही कोकणाबरोबर आहे, आणि म्हणून आज नंतर तर तुमची कदमांची मुलगी आमच्या घरी दिली, परंतु खऱ्या अर्थाने या ठिकाणी मगाशी मी म्हटल्याप्रमाणे कोकणचा माणूस प्रेमळ आहे, शब्दाला जागणार आहे, आणि म्हणूनच बाळासाहेब देखील त्यांच्या प्रेम करत होते। परंतु या ठिकाणी सत्तेसाठी काय काय केलं आपल्याला सगळ्यांना माहित आहे। सत्तेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे आपला पक्ष दावणीला बांधला, धनुष्य बाण मी म्हटलंय यापूर्वी देखील गहाण ठेवला, तो आम्ही सोडवण्याचं काम केलं आणि शिवसेना वाचवण्याचं काम केलं। त्या काळात आपण पाहिलं निवडणूक आयोगाने देखील, कारण आम्ही भूमिका स्पष्ट घेतली, ज्या लोकांच्या बरोबर आपण निवडणूक लढवली आणि मतदारांनी शिवसेना भाजपा युतीला मतदान केलं, हिंदुत्वाला मतदान केलं, बाळासाहेबांच्या विचाराला मतदान केलं, त्यावेळेस आपण पाहिलं की प्रत्येक पॅम्पलेटवर प्रचारामध्ये बाळासाहेब आणि प्रधानमंत्री मोदी साहेबांचा फोटो, सरकार कुणाबरोबर स्थापन व्हायला पाहिजे ही साधी सोपी गोष्ट आहे, परंतु आम्ही घेतलेली जेव्हा या बाळासाहेबांच्या विचाराला विचाराशी बेमानी गद्दारी विश्वासघात केला फक्त मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीसाठी, त्यावेळेस आम्ही भूमिका घेतली, हिंदुत्वाला डाग लावण्याचा प्रयत्न केला, बेमानी केली आम्ही, तो डाग पुसण्याचं काम केलंय, आणि म्हणूनच एवढा मोठा जनसमुदाय या ठिकाणी उपस्थित आहे, आणि म्हणून निवडणूक आयोगाने देखील आपल्याला म्हणजे तुम्हाला शिवसेना दिली आणि धनुष्य बाण देखील दिला, आणि तो निर्णय म्हणजे आपल्या सगळ्यांना माहित आहे की बाळासाहेब ठाकरे यांचाही आशीर्वाद आपल्या सोबत आहे, म्हणून आता आपल्याला चिंता करण्याची आवश्यकता नाही। खऱ्या अर्थाने या ठिकाणी लाखो शिवसैनिक घामाने श्रमाने इथे रामदास भाई गजानन कीर्तिकर साहेब असे अनेक नेते लाखो कार्यकर्त्यांनी शिवसेना मोठी केली, वाढवली, बाळासाहेबांचे विचार घराघरात पोहोचवण्याचं काम केलं या सर्व नेत्यांनी केलं, आणि तुम्ही सत्तेसाठी एका मिनिटात आपली भूमिका बदलताय, या ठिकाणी सत्तेसाठी सगळी तडजोड करताय, आणि म्हणून या ठिकाणी आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला। बाळासाहेब म्हणायचे सत्ता येते सत्ता जाते, पैसा येतो पैसा जातो, पण एकदा नाव गेलं की ते परत येत नाही, परत मिळवता येत नाही, आणि म्हणून खऱ्या अर्थाने आपल्याला शिवसेना मोठी करायची आहे, शिवसेना पुढे न्यायची आहे, बाळासाहेबांचे विचार आपल्याला पुढे न्यायचे आहे, बाळासाहेबांचे आपण खऱ्या अर्थाने विचारांचे वारस म्हणून ही शिवसेना वाढवतोय पुढे नेतोय, आणि म्हणून आपल्याला मी एकच सांगेन की या ठिकाणी आपल्या शिवसेनेला जसा डाग पूर्वी लावण्याचा प्रयत्न केला तो डाग लावू द्यायचा नाही, डाग लागू द्यायचा नाही, याची काळजी घेण्याची आवश्यकता आहे। आणि मी पुन्हा एकदा सांगेन, मी यापूर्वी सांगितलंय 1000 वेळा सांगेन की गद्दारी आम्ही नाही, गद्दारी 2019 ला झाली, गद्दारी 2019 ला,
आणि हिंदुत्वाचं राजकारण केलं ही चूक झाली असं विधानसभेत उद्धवजींनी सांगितलं। म्हणजे बाळासाहेबांना तुम्ही चुकीचं ठरवलं, बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या विचारांना तुम्ही चुकीचं ठरवलं, बाळासाहेबांच्या भूमिकेला तुम्ही चुकीचं ठरवलं। कशासाठी? सत्तेसाठी, खुर्चीसाठी? यापेक्षा या महाराष्ट्राचं दुर्दैव काय असू शकतं? आणि म्हणून खऱ्या अर्थाने तुम्ही ज्यांनी बॉम्बस्फोट घडवले मुंबईमध्ये शेकडो हजारो माणसं निरपराध, किड्या मुंग्यासारखी मेली, चिरडली गेली, त्यांच्या त्यांना साथ देणारे, त्यांच्याशी व्यवहार करणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून कसे बसू शकता? याकूब मेमनच्या कबरीचं उदात्तीकरण आपण कसं करू शकतो? खरं म्हणजे हीच तर खऱ्या अर्थाने हिंदुत्वाशी गद्दारी आहे, हिंदुत्वाशी बेईमानी आहे। आणि म्हणून या ठिकाणी राहुल गांधी जे वारंवार स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करतात त्याच्यावर आपण काही बोलत नाही, मूग गिळून बसता, तोंड दाबून मुक्याचा मार सहन करण्याची वेळ येते। ज्या मणिशंकर अय्यरने सावरकरांच्या विरुद्ध जेव्हा भाष्य केलं त्यावेळेस बाळासाहेबांनी त्याला चपलेने झोडला होता, चपलेने झोडला होता। पण राहुल गांधी यांच्या विधानाविषयी आपण काही बोलत नाही, हे कसलं हिंदुत्व आहे? आणि म्हणून आम्ही हा निर्णय घेतला हो, कारण स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान हा आम्ही सहन करू शकत नाही, आम्ही सहन करू शकत नाही, आणि या व्यासपीठावरचा कोणी सहन करू शकत नाही। आणि ही खऱ्या अर्थाने हा निर्णय घेण्याची हे देखील एक कारण होतं। आणि म्हणून मला एवढंच सांगतो की तुम्ही खोके खोके गद्दार गद्दार बोलून किती पाप झाकणार? बाळासाहेब तुमचे वडील होते, हे वडील होते हे किती वेळा सांगणार? हे सर्व जगाला मान्य आहे, आम्हाला सगळ्यांना मान्य आहे। परंतु बाळासाहेब तुमचे वडील असले तरी ते आमचं दैवत होतं, या शिवसैनिकांचं दैवत होतं। तुम्ही त्यांना वडील वडील करून संकुचित छोटं करू नका, छोटं करू नका। खोटी सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला तर या महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे, ते तुम्हाला माफ करणार नाही। आणि म्हणून मी आपल्यालाच विचारतोय, आपल्यालाच माझा सवाल आहे की 70 वर्ष या देशाची लूट करणाऱ्या आपण टोळी बरोबर आहात की या देशातला काश्मीर मधला 370 कट कलम हटवणाऱ्या देशभक्तांबरोबर आहात? त्याचबरोबर भारताचे तुकडे करायला निघालेल्या त्या तुकडे तुकडे गँग बरोबर आपण आहोत की काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि त्याच्याकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्या ना पाहणाऱ्यांची जागा दाखवणाऱ्या बरोबर आहात? आणि त्याचबरोबर देशावर घराने शाई लादणाऱ्या लोकांबरोबर आपण आहोत की कोणताही मोह नसलेल्या देशासाठी 12 महिने 24 तास काम करणाऱ्या देशभक्त राष्ट्रभक्त या प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या बरोबर आहात? हा विचार करण्याची आवश्यकता आहे। आणि त्याचबरोबर परदेशामध्ये या देशाची बदनामी करणारे राहुल गांधी यांना पंतप्रधान करायला निघालेल्या लोकांच्या बरोबर आपण जाणार आहोत? बाळासाहेबांनी ज्यांना नेहमी दूर ठेवलं, बाळासाहेबांनी कधी त्याला वाऱ्या आपल्या वाऱ्याला जवळ उभं केलं नाही, त्यांची
मला वाटतं व्हिडिओ क्लिप ही बाळासाहेबांची आपण पाहिली असेल. अशा लोकांना आपण जवळ करणार? बिलकुल नाही. आम्हाला सगळ्यांना आपल्याला एकच काम करायचं की या ठिकाणी बाळासाहेब म्हणायचे मला एक दिवस या देशाचा पंतप्रधान करा, मी एक दिवस पंतप्रधान करा या देशातलं 370 कलम मी हटवतो. राम मंदिर बांधण्याचं स्वप्न बाळासाहेबांचं होतं. आज राम मंदिर पण उभं राहतंय आणि मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली गृहमंत्री अमित शाह साहेबांनी 370 कलम पण हटवून दाखवलं. म्हणजे बाळासाहेबांचं स्वप्न कोणी पूर्ण केलं. आणि मग आम्ही जो निर्णय घेतला 50 लोकांनी, या देशभक्त ज्यांनी या देशासाठी अनेक निर्णय घेतले त्यांच्या बरोबर जाण्याचा मग तो चूक आहे का बरोबर आहे तुम्हीच सांगा. आणि म्हणून आम्ही निर्णय घेतला आणि म्हणून या राज्यामध्ये किंबहुना या राज्याच्या बाहेर देखील हा एकनाथ शिंदे जिथं जिथं जातोय तिथे तिथे हजारो लोक त्या ठिकाणी प्रेमाने आशीर्वाद द्यायला उभे असतात. आणि म्हणून आपण भूमिका जी घेतली ही भूमिका देश हिताची, राज्याच्या हिताची, सर्वसामान्य माणसाच्या मनातली भूमिका आपण घेतली. आणि म्हणूनच तुम्ही एवढा मैदान तुडुंब ओसंडून वाहतय. राहुल गांधींच्या भारत जोडो या यात्रेमध्ये, भारत जोडो नाही त्यांची यात्रा वेगळीच होती, या यात्रेमध्ये काही सामील होत आहेत, गळ्यात गळे घालत आहेत, गळा भेट करतात. आणि तिकडे काश्मीरमध्ये तिरंगा फडकवला म्हणून मोठ्या दिमागात आयटीच सांगताय. अरे पण 370 कलम मोदीजींनी हटवलं नसतं तर तुम्ही धाडस केलं असतं का? हा देखील विचार करण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून ज्यांनी बाळासाहेबांनी जे सांगितलं की हे या काँग्रेसने देशाचा सत्यानाश केला, या देशाला लुटलंय, यांना कधी जवळ करू नका. मगाशी त्याच्यामध्ये भाईनी सांगितलं की या काँग्रेसनी देशाला लुटलंय, जेव्हा माझी काँग्रेस करण्याची वेळ येईल तेव्हा मी शिवसेने नावाचं दुकान बंद करीन. हे बाळासाहेबांचे शब्द आहेत, आमचे नाही. हा बाळासाहेबांचा विचार, ही बाळासाहेबांची भूमिका. मग तुम्ही सांगताय ना की बाळासाहेबांचे आम्ही वारसदार आहोत. तुम्ही संपत्तीचे वारसदार आहात पण विचारांचा वारसा तुम्ही सोडलाय. तुमची संपत्ती तुमच्याकडे असू द्या, आम्हाला संपत्तीचा मोह नाही. तुमची संपत्ती आम्हाला नको, आम्हाला बाळासाहेबांचे विचार हीच आमची संपत्ती आहे, हीच आमची संपत्ती आहे. मी सुरुवातीला सांगितलं पत्रकारांना, आम्हाला विचारलं तुम्हाला आता शिवसेना भेटली, शिवसेना मिळाली, नाव मिळालं, धनुष्यबाण मिळालं, तुम्ही त्यांच्या प्रॉपर्टीवर संपत्तीवर दावा करणार का? म्हणाला बिलकुल नाही. अरे बाळासाहेबांचे विचार हेच आमची संपत्ती आहे, हेच आमचं ऐश्वर आहे. आणि ज्या बाळासाहेबांनी काँग्रेस राष्ट्रवादीला दूर ठेवलं, त्यांच्याबद्दल काय काय वाक्य त्यांनी भाष्य केले, त्यांची काय भूमिका होती ही आपण पाहिली, आपल्याला माहित आहे. पण अशा काँग्रेसच्या राहुल गांधीला तुम्ही या देशाचे पंतप्रधान करायला निघालात, जो त्या पक्षाचा अध्यक्ष होण्याची ज्याची म्हणजे जबाबदारी घेऊ शकत नाही, तो या देशाचा प्रधानमंत्री कसा होऊ शकतो? जो राज्य जिंकू शकत नाही तो देश कसा जिंकू शकतो? आणि मग
तुम्ही अशा लोकांसाठी काँग्रेससाठी राष्ट्रवादीसाठी बाळासाहेबांचा मुलगा आणि नातू मत मागतो? यापेक्षा या राज्याचं काय दुर्दैव असू शकतं? काय दुर्दैव असू शकतं? अशी परिस्थिती तुम्ही या ठिकाणी आणली कशासाठी? सत्तेसाठी, खुर्चीसाठी तुम्ही मुख्यमंत्री झाला. तुम्ही तर म्हणाला होतात मी शिवसैनिकाला पालखीत बसवेन, मला मुख्यमंत्री व्हायचं नाही.